की जो कुणी सत्ताधाऱ्यांवर बोलेल, जो कुणी गद्दार गँगवर बोलेल, लगेच त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे टाकले जातात. 353, 323, 324, 307 आम गोष्ट झाली आहे. खर तर 353 सारखा गुन्हा कुठल्याही प्रशासकीय कर्मचाऱ्याचा अवमान झाला तर टाकला पाहिजे. कुठल्याही प्रशासकीय कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणला, त्याच्या कामावर टिप्पणी झाली तर 353 सारखा गुन्हा टाकला पाहिजे. कुणावर टाकला जातो 353? जे निष्ठावंत शिलेदार आणि शिवसेनेचे पदाधिकारी जे न्याय मागायला जातात त्यांच्यावर खोटा 353 गुन्हा टाकला जातो. स्पीड न्यूज.